लोकल ट्रेन्सच्या टाईमबाबत आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकेल. खरंच याबाबत डिसिजन कधी अपेक्षित आहे आणि आज काय चर्चा होईल? मला वाटतं की जे माझ्याजवळ रेल्वेचे टायमिंग्स आहेत ते माझ्याजवळ सध्या आहेत. साधारणपणे तो सकाळी 9 अगोदर आहेत आणि 9 ते 1 आणि त्याच्यानंतर 4 ते 9 या दरम्यान ट्रेन्स नाही आहेत. तर या दरम्यान ट्रेन्स प्रायव्हेटला सुद्धा अलाव करावा, अत्यावश्यक सेवा आणि मला वाटतं त्याच लोकांना फक्त या दरम्यानच्या ट्रेन्समध्ये अलाउड आहे. तर मला असं वाटतं की जसं जसं आता बदलतं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जसा घेतला किंवा रात्री 1 वाजेपर्यंत आता रेस्टॉरंट चालू करा ठेवायच्या किंवा इथल्या ज्या काही नवीन नवीन जे शिथिलीकरणाचे निर्णय घेतले जात आहेत तर त्या अनुषंगाने रेल्वेचा निर्णयसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यांच्या स्तरावरच तो घेतला जाईल. परंतु मला मी एवढं नक्की आहे की आपल्या माध्यमांचा हा महत्त्वाचा विषय आणि लोकांचा असलेला ज्या अडचणी आहेत त्या आम्ही जरूर कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडू आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय लवकर घेऊ. मार्चच्या दरम्यान 50+ and 50- कोऑर्बिट्सच्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो असा एक अंदाज मला वाटतो. कारण त्या संदर्भाने केंद्र शासनाने काही सुतोवाच केलेला आहे स्वास्थ्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आणि त्यामुळे आपण थोडीफार वाढ बघूया अजून 1-20 आणि नंतर प्रत्यक्ष जे काही कोमॉर्बिड 50+ वयाचे जे लोक असतील किंवा 50-ही असतील त्यांचं ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन करण्याचं काम आपल्याला सुरू करावं लागेल केंद्र शासनाच्या सूचना आल्यानंतर. आणि जसे जसे रजिस्ट्रेशन ॲपवर कोविन ॲपवर होतील त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेने आपल्याला जास्तीच्या वॅक्सिन्स मागवावे लागतील जसे रजिस्ट्रेशन होत आहे तसे. आणि मला वाटतं की त्या अनुषंगाने आपण मग पुढील वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राहू. आजच्या मितीला आपण जवळजवळ 650 सेंटर्सवर वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवत आहोत. साधारणपणे दररोज 40,000+ लोकांना आपण वॅक्सिनेशन करत आहोत आणि वॅक्सिनेशनच्या मध्ये थोडा कोविन ॲपमध्ये प्रॉब्लेम्स छोटे मोठे येत आहेत. परंतु इन जनरल लोक ऑपरेट करत आहेत आणि वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आज मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. मी पुन्हा अपील करेन की वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाला आपण सकारात्मकतेने पाहावं आणि सगळ्यांनी आपापल्या टर्नवाईज वॅक्सिनेशन करून घ्यावं अशी माझी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आव्हान आणि विनंती. ज्यांनी वॅक्सिनेशन केलं त्यांनी बिनदिक्कत विदाऊट मास्क विदाऊट सोशल डिस्टन्सिंग न राहता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हा जो काही आपला सिद्धांत आहे त्या सिद्धांताला धरूनच आपण आपल्या पुढच्या काळातसुद्धा जे लोक वॅक्सिनेट होत आहेत लसीकरण ज्यांचं झालं आहे हेल्थ वर्कर्स असतील किंवा एसेन्शियल वर्कर्स असतील या सगळ्यांनी सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करावं अशा पद्धतीची आणि दुसरी गोष्ट FIR अजून केलेली नाही. 10 दगावणं त्या पूर्ण आगीत ही मोठी घटना का सगळे सर भंडारा फायर जी आहे त्याच्यात आता नवीन डेव्हलपमेंट अशी आहे की फुटेज जे आहे CCTV ते कलिनाच्या FSL लॅब मध्ये तपासायला गेलेलो होतो त्याच्यात असं आढळलं होतं की जवळजवळ 21 चेंज करायचे स्टॅगर टाइमिंग तो ताकी म्हणजे सभी लोग उसका इस्तेमाल कर सके. लेकिन प्राइवेट ऑफिसर्स की तरफ से नहीं हो रहा है, क्या सरकारी ऑफिसर्स करेंगे और क्या इसमें आगे आपके लिए? अभी जो टाइमिंग्स है वो 9 के पहले के कुछ ट्रेन में सभी लोगों को अलाउ किया गया है और 9 to 4 और 4 to 9 रात को 9 तक इसमें जो एक्चुअली प्राइवेट ऑफिसेज के लोगों को आना भी होता है और जाना भी होता है. तो इसमें आज सिर्फ जो अत्यावश्यक सेवा या एसेंशियल वर्कर्स होते हैं या जो हेल्थ वर्कर्स होते हैं जिनको अनुमति दी गई है उन्हीं को अलाउ है. तो मुझे लगता है कि इसमें और थोड़ी शिथिलता रहने की जो मांग आम आदमी से हो रही है माध्यमों के माध्यम से भी हो रही है
तो मुझे लगता है कि ये सभी बात हम ऑनरेबल चीफ मिनिस्टर के साथ सामने जरूर आज कैबिनेट में हम देखेंगे और उनके अनुमति से हम इसके बारे में और ज़्यादा सहायता देने के लिए जरूर कोशिश करें। सर, स्टैगर्ड टाइमिंग ये पहली बार इसका उल्लेख नहीं हो रहा है, इससे पहले भी हमने देखा था, कोरोना से पहले भी देखा था, क्योंकि मुंबई ऐसी सिटी है जहाँ पे भीड़ बहुत ज़्यादा है। तो सरकार इसके लिए क्या उपाय योजना कर रही है कि स्टैगर्ड टाइमिंग्स हो, क्योंकि आपका जो एक निवेदन था ट्रेन शुरू होने से पहले आपका नहीं सरकार का, उसको तो प्राइवेट ऑफिसर्स ने माना नहीं है, तो अब कहीं ना कहीं सरकार के ऊपर ये रिस्पॉन्सिबिलिटी आई है कि प्राइवेट ऑफिसर्स नहीं मान रहे तो एटलीस्ट ट्रेन का टाइमिंग तो हम चेंज करें। इसीलिए सभी लोगों की तरफ से जो ट्रेन टाइमिंग्स के बारे में जो असुविधा हो रही है उसके बारे में मुझे लगता है हेड ऑफ द स्टेट CM साहब को इसके बारे में हमें सभी जानकारी जरूर देंगे और मुझे उम्मीद है वो इसके बारे में पॉजिटिव डिसीजन लेंगे। सर, की मुलं जी होती नहीं तशीच होड़ पाए नहीं, मला एक सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की जो CCTV फुटेज आणि त्याचा जो फॉरेन्सिक लॅबमधला रिपोर्ट असतो, CCTV जे DVR असतं ज्याला आपण कंट्रोल म्हणतो की ज्याच्यामध्ये CCTV टोटल स्टोरेज झालेलं असतं, त्या CCTV स्टोरेजमध्ये एक विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण त्याच्या बाबतीतला टोटल डेटा रिट्राईव करतो आणि तो आपण बघत असतो। तर तो नागपूरच्या लॅबमध्ये तो रिट्राईव होऊ शकला नव्हता सॉफ्टवेअर नसल्यामुळे, मग तो मुंबईच्या कलिनामध्ये तो घेऊन गेला त्याला DVR आणि त्याचा रिट्राईव केल्यानंतर मी माझ्याजवळ आत्ता आपण विचारताय तर या क्षणाला तसा अधिकृत रिपोर्ट ज्याला म्हणू आपण तो रिपोर्ट अशा प्रकारे उपलब्ध नाही, तो रिपोर्ट यायला 2 दिवस लागतील असे त्या ठिकाणचे SP श्री वसंत जाधव यांनी मला स्वतःला सांगितलं। त्यांच्याशी मी 15 मिनटं फोनवर बोललो, त्यांनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तो 2 दिवसात लेखी स्वरूपाने रिपोर्ट देऊ। तर लेखी रिपोर्ट अजून कुठलाही आलेला नाही, मात्र त्यांनी तोंडी जे सांगितलेलं आहे ते एवढं आहे की 12 मिनटं त्या ठिकाणी जी काही स्पार्क झाला आणि त्या स्पार्कच्या माध्यमातून तो स्पार्क छोटा होता तो वाढत गेला आणि नंतर मग तो त्या ठिकाणी धूर आणि सगळ्या गोष्टी झाल्या। तर ह्या सगळ्याच गोष्टींच्या संदर्भाने त्या ठिकाणी असलेले ज्या 2 नर्सेस आहेत, एक शुभांगी साठवणे आणि दुसरी आहे ती स्वाती अंबिल दुके, स्मिता अंबिल दुके आणि शुभांगी साठवणे, तर या 2 ॲक्च्युली तिथे ड्युटीवर नर्सेस होत्या आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांनी नर्सिंग तुमच्या स्टेशनला NICU लॅबमध्ये प्रत्यक्ष राहणं अपेक्षित होतं, तपासणं अपेक्षित होतं, पाहणं अपेक्षित होतं, पण त्यावेळी त्या आतमध्ये नव्हत्या आणि बाहेर होत्या आणि त्यामुळे त्यांचा त्या काय करत होत्या, त्यांचा फोनच्या संदर्भातला जो डेटा असतो किंवा फोनच्या संदर्भातला जी नेट चालू होतं का नाही इंटरनेट वगैरे ह्या सगळ्या संदर्भात मला SP भंडारा श्री वसंत जाधव यांनी डिटेलमध्ये ते माहिती देत आहेत आणि काही काढलेली आहे। त्यावेळी त्यांनी ज्या बोलत होत्या का कुणाशी बोलत होत्या काय आहे ह्या सगळ्याच गोष्टींचा डिटेलिंग जो आहे तो त्या रिपोर्टमध्ये येतो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक प्राथमिक दृष्टिकोनातून नक्कीच दिसतं, प्राथमिक दृष्टिकोनातून की या दोन्ही नर्सेसचा निष्काळजीपणा हा निश्चित प्रकारे महत्त्वाचा आहे की जेणेकरून म्हणजे त्यांनी त्यांच्या या निष्काळजीपणा हा गंभीर स्वरूपाचा निश्चित प्रकारचा गुन्हा मला स्वतःला वाटतो आणि त्यामुळे रिपोर्ट आल्यानंतर आज त्यांना टर्मिनेट करण्यात आलेलं आहे या दोघींना पण, म्हणजे नोकरीवरून टोटली काढून टाकण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्यावर FIR जो दाखल करावयाचा आहे याबाबतीत मला वाटतं की उद्यापर्यंत माझ्याकडे अधिकृत रिपोर्ट आल्यानंतर त्या CCTV रिपोर्ट आणि पोलीसचा अधिकृत लेखी त्याच्या संदर्भातला रिपोर्ट पाहिल्यानंतर पुढील FIR दाखल करावा या संदर्भातला योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे तातडीनं घेण्यात येईल। इतके दिवस होऊन गेले वाटतं की या संदर्भात मी एवढंच सांगेन की जर
अधिकृत तुमचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट असं स्पष्ट म्हणत असेल की बाबा ह्या यांचं निग्लिजन्स आहे, तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलाच पाहिजे. फक्त तो रिपोर्ट मला वाटतं आज प्राईम ऑफिसी मला नक्कीच जे काही सांगितलेलं आहे ते सांगितलेलं आहे, पण मला वाटतं लेखी रिपोर्ट आल्यानंतर ताबडतोब ऍक्शन नक्की घेऊ, त्यात काही वादाचा विषयच. सर दुसरं की मला एकच वाटतं की याच्यात काहीही प्रॉब्लेम म्हणजे कोणाला पाठीशी घालण्याचा तर 1% सुद्धा कोणाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. लहान निष्पाप बालकं त्यामध्ये मृत्यू झालेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फायरच्या संदर्भातला रिपोर्ट आलेला आहे. डिटेल डिव्हिजनल कमिशनरने रिपोर्ट दिलेला आहे. मला वाटतं की सगळे जे तज्ज्ञ आहेत वेगवेगळे त्या तज्ज्ञांनी आपापले मत त्या रिपोर्टमध्ये मांडलेले आहेत आणि सी सी टी व्हीच्या खऱ्या अर्थाने रिपोर्ट अवेटेड होता तो रिपोर्टही आता आलेला आहे. एफ आय आर करण्याच्या संदर्भात निश्चित प्रकारची कारवाई उद्यापर्यंत आमच्याजवळ अधिकृत रिपोर्ट आल्या आल्या ताबडतोबीनं करण्यात येईल. प्रश्नचिन्ह आहे नेमका, कारण की यापूर्वी आधी सांगितलं होतं की चायनामधूनच याची उत्पत्ती झाली आहे, पण काल अशा स्वरूपाच्या बातम्या येत होत्या WHO कडनं की असा करोनाचा जो व्हायरस आहे तो नेमका त्याच ठिकाणावरून तिथूनच त्या शहरातून स्प्रेड झाला आहे असा निश्चित पुरावा नाही आहे. मला असं वाटतं की या संदर्भात जो काही आहे तो डिटेल आपल्याला माहिती घ्यावी लागेल, घेऊन या संदर्भातला व्हायरस कुठून आलेला आहे काय आहे आणि त्याच्या तपशिलात जाण्यापेक्षा मला वाटतं की त्याचा होणारा जो परिणाम त्याच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्या अनुषंगाने मला वाटतं नियोजन करणं आणि कार्यवाही करणं हा त्यातला जास्त महत्त्वाचा भाग मला स्वतःलाही वाटतो आणि त्यामुळे जरूर त्याच्या बाबतीतला शोध घेऊया की एक्झॅक्टली कुठं आलेला. भारतरत्न मिला है, महाराष्ट्र से सेलिब्रिटी मुंबई से है सचिन तेंदुलकर, थोड़ी लता मंगेशकर को क्या एग्जैक्टली आपकी इसके पास पोजीशन है क्योंकि बहुत द गवर्नमेंट इज बेसिकली रिसीविंग लॉट ऑफ फ्लैक ओवर दिस दिस पर्टिकुलर डिसीजन ऑफ मुंबई का. आपको क्या लगता है ये पीछे लेंगे सत्र या कैबिनेट में डिस्कस होगा? मुझे लगता है कि इन मुद्दों के बारे में जो भी है उच्च स्तर पर बैठे उसके बारे में पॉलिसी डिसीजंस बन जाती है या कोर कमेटी में उसके बारे में डिसीजन लिया जाता है. मैंने ऑफ हैंड इसके बारे में मुझे लगता है कि मैं इसमें कोई कमेंट नहीं करना चाहता. थैंक यू. अद्याप मला कुणीही वैक्सीन घेतलंय आणि त्यांना पुन्हा कोरोना झाला असं अद्याप कुठेही निदर्शनास आलेलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा जो इफेक्ट असतो तो येण्यासाठीचा एक सायंटिफिकली काही कालावधी असतो, परंतु कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिन घेऊन परत कोरोना झाला आहे असं पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह रिपोर्ट अद्याप मालिका.